बोला। आज महाराष्ट्र शासनाचे मंत्री माननीय दादा भुसे यांचा धुळे जिल्ह्यामध्ये हॉटेल ऋतुराज या ठिकाणी दौरा होता, एक बैठक होती आणि ते कळल्यानंतर मराठा समाजाचे कार्यकर्ते अतिशय आक्रमक झाले की शासनाचा प्रतिनिधी आणि तो एक मराठा आहे, मराठा असताना सुद्धा कधी मराठा समाजाची बाजू घेतलेली नाही, त्याच्यामुळे आणि जे आमचे नेते जरांगे पाटील साहेब यांनी जो आदेश दिलाय की राजकीय पुढाऱ्यांना सत्ताधाऱ्यांना गाव बंद करा आणि त्या दृष्टीने आम्ही सर्व समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी त्यांना विरोध करण्यासाठी आलो होतो, पण आम्हाला इथं आल्यावर कळालं की तुमची बातमी लागल्याबरोबर दादा भुसे यांनी घाशा गुंडाळा आणि मालेगावकडे परत निघून गेलेले आणि आमचा हा विजय याच्यापुढे धुळ्यामध्ये जोही राजकीय पुढारी असेल व तो कोणत्याही पक्षाचा असो आम्ही त्याला याच्यापुढे गावबंदी करणार आणि त्याच्यासाठी वाटेल तो त्याग करायला आमचा पूर्ण मराठा समाज तयार राहणार आहे।